भावांनो, हा नांदगिरीचा डोंगर आहे. तुम्ही जर इथं आला नसता तर अवश्य भेट घ्या, कारण बघण्यासारखं खूप आहे इथे. पण काय होतं आहे, माणसं येतच नाही आहेत जास्त इथं. तुम्ही येऊन सुद्धा फक्त चेक करू शकता किती मस्त आहे ते. चला तर आपण आता नांदगिरीच्या बोगद्यात जाऊया. तर बघा, इथं आत्ता सध्या काम जरा केलेलं नाही आहे. हे बघा महाराज, इथे इथे पहिला महाराज राहत होते, आत्ता सध्या इथे कोणच नाही आहे. हे काय सगळं पडलेलं भेटलेलं आहे. तर चला आपण जाऊच आता. नांदगिरीचा डोंगर पहिल्या काळी खूप प्रसिद्ध होता, पण आत्ताच्या काळात इथं कोणी फिरकत नाही. आणि तसंही लॉकडाऊनमुळे आत्ता दरवाजे बंद केले आहेत वरचे. तुम्ही बघू शकता, आत्ता माझेसुद्धा पाय थरथर कापावे लागलेत, कारण खूप भयानक घटना आहे. तुम्ही बघू शकता कसं आहे इथे. आतमध्ये आगी मावाचं वास्तव्य होते इथं पहिल्या काय. आता फ्लॅश नाही लागत आहे. तर बघा मित्रांनो, हे मंदिर आहे, तेही दत्ताचं मंदिर आहे इथे एवढ्या अडचणीत सुद्धा. मी आता इथे चप्पल काढत आहे माझी. तर आता आपण जाऊया आतमध्ये. इथे पाणी आहे, आतमध्ये काही दिसत नाही आपल्याला, पूर्ण अंधार दिसतोय. हे बघा, आतमध्ये खूप पाणी आहे, त्याच्यामुळे लोक येत नाही. आणि हे वरती बघा, अजून सुद्धा पाणी आहे त्याला मुरलेलं. हे बघा कसं आहे, खूप आतमध्ये आहे. एवढ्या अडचणीसुद्धा दत्त महाराजांचं मंदिर आहे हे पाहू शकता तुम्ही. आणि इथे सुद्धा या, हे बघा आहे ना दत्तांची कृपा. तर चला आपण आता पाया पडून घेऊ. इथे आत्ता लावण्यासारखं काहीच नाही आहे, अगरबत्ती वगैरे तशी आपण आत्ता काहीच आणलेली नाही आहे. पण तुम्ही बघू शकता इथं आत्ता सध्या बांधकाम केलेलं आहे, पण तसं हे खूप जुनं आहे. तर आपण आता लक्ष्मीकडे येऊया. लक्ष्मीकडे येऊया. सध्या आता इथं कोण जास्त येत नाही आहे. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ, अवश्य नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. पण बरं का भावांनो, तुम्ही आत्ता नक्की इथं अवश्य भेट घ्या. हे बघा, आत्ता आपल्याकडे फक्त फ्लॅश असल्यामुळं काही एवढं कळत नाही आपल्याला, दिसतच नाही आहे.
पण नेक्स्ट टाईम इथं आलो ना तुमच्यासाठी नक्की मोठी लाईट घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी इथे. पण इथं अवश्य भेट घ्या. तर आता आपण आता इथून पुढे जाऊया. चला असं तुम्ही आले ना बघा कसं मंदिर आहे ते. आणि हे बघा कसं दगडामध्ये मंदिर आहे ते. आणि इथं पहिला आगीमावाचं वास्तव्य होतं पण ते सुद्धा आता नष्ट झालेलं आहे. बरं आता तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा बरं का भावांनो. थँक्यू सो मच. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.